जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील इंदिरानगर येथे सबका मालिक एक गणेश मित्र मंडळाच्या वतीने समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तीर्थराज इंगळे यांनी समाज प्रबोधन केले, तर डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी आरोग्यविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पाळधी गावचे माजी सरपंच कमलाकर पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते विश्वजित पाटील, प्राध्यापक ईश्वर चोरडिया, ग्रामपंचायत सदस्य देवचंद परदेसी, मनोज नेवे, पत्रकार विनोद कोळी, डॉक्टर जितेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते दीपक कचरे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर निबंध स्पर्धेतील पहिल्या 5 नंबर मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून त्यांना गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर भिल सर यांनी केले, तर आभार राहुल जाधव यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सबका मालिक एक गणेश मित्र मंडळाचे मार्गदर्शक व खजिनदार संजय शेवाळे, अध्यक्ष शब्बीर तडवी, उपाध्यक्ष सूर्यभान भिल, सदस्य नवल जाधव, राकेश बावस्कर, अमोल तायडे, नाना भिल, अतुल जाधव, रोहित सावळे, बारकू भिल, रामेश्वर कुमावत, गणेश धनगर, अभय शेवाळे, सिकंदर तडवी, महेंद्र माळी, उमेश शेळके, शाहरुख तडवी, आकाश जाधव, अजय सावळे, अरबाज तडवी, भावडू भिल, अजय जाधव, अजय बावस्कर, भोला भिल, दीपक भिल, विशाल मरसाडे, विकास बावस्कर, शिवा भिल यांनी परिश्रम घेतले। तर या कार्यक्रमाला पाळधी येथील इंदिरानगर वाडीतील समस्त नागरिक उपस्थित होते। परकीय सत्ताधीशांनी भारतीय उपखंडावर लागलेल्या अमानुष सत्तेला एक हाती सुरुंग लावून दिल्ली आग्रा फतेपूर सिक्रीचे आदिशान तसेच विलासी दरबारात एकवटलेले हिंदुस्थानचे सत्ता केंद्र अफाट सह्याद्रीच्या बिकट तिरक्याच अभेद डोंगर रांगात खेचून आणणारे छत्रपती शिवाजी महाराज काजडी ही डरू या नको। शब्द होतील शस्त्र जेव्हा आग ओळखी लेखनी, एक होऊ बांध तोडू का जगावे वाकुनी, पेटवून ज्ञानदीप सूर्यक्रांतीचा बनव, पेटवून ज्ञानदीप सूर्यक्रांतीचा बनू, मग दाखवू या जगाला कोण कुठचा तू म्हणू, वंचितांनो शोषितांनो उन्नतीचा पथ धरू, वंचितांनो शोषितांनो उन्नतीचा पथ धरू, होऊन या बुद्ध पुन्हा शुद्ध सारे जग करू, असा संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1882 हंटर कमिशनच्या फिल्टर डाऊन थेरीचे एन्काउंटर करून आपल्यासाठी शिक्षणाची दारं खुली करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्वधर्म रक्षणासाठी स्वतःच्या शरीराचे राई राई एवढे तुकडे करून घेणारे शौर्यमूर्ती संभाजी महाराज, आपल्या पोरांना शाळेत घाला, पाहुण्यांना पाहुणचार करू नका, बायकोला लुगडं स्वस्त घ्या, पाहुण्या आलेल्या पाहुण्यांना मटण खाऊ नका घालू, मात्र पोरांना शाळेत घाला, कारण आळाणी माणूस म्हणजे घाण्याचा बैल असतो, असे सांगणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा व तमाम महापुरुष की ज्यांनी या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपलं मन मनगट बुद्धी परिश्रम वेळ परिणामी देह दिला, त्या सर्व महापुरुषांना त्यांच्या कार्याला त्यांच्या धीराला त्यांच्या त्यागाला मी प्रथमता वंदन करतो आणि तुम्हा सर्वांचं या एवढ्या शुभ मंगल दिनी या शुभ कार्यामध्ये सहर्ष स्वागत करतो। उपस्थित माझे मित्र कमलाकर भाऊ, विश्वजित दादा, ईश्वर सर, अमोल तायडे आणि सर्वच आपण तमाम उपस्थित सर्व महानुभाव बंधूंनो, त्यातल्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळेच विद्यार्थी, कारण माणूस आजीवन विद्यार्थीच असतो। आमचं सगळ्यांचं इथं स्वागत झालं, पुष्पगुच्छ देऊन गुलाब पुष्प देऊन ना आनंद वाटला, मी आभार मानतो, मात्र तुमचं राहून गेलं है ना, तुमचं राहून गेलं। खरं सांगू का, केवढा पाहिला मी, केवढा नसेल पाहिला, आता दिसत नाही केवड्याचं फुल, पण त्या केवड्याचं फुल असं असतं ना ते दिसतच नसतं, काय माहिती का, त्याचं एक वैशिष्ट्य असतं। आमच्या महाराज शाळेत होतं, केवड्याचं फुल होतं ते दिसतच नाही, मला कमला दिसत नाही, मात्र त्याचा सुगंध भरपूर येतो। आमच्याकडे पाण्याचं गडू डबक असत, नीट ऐका बरं, पाण्याचं गडू डबक असतं, आपण सगळे खेड्यातलेच होतो, त्या डबक्यामध्ये ना एक त्याला कवडी म्हणतात बघा, काळं किटकूल असतं, बघितलं का तुम्ही, काळा मास बघितलं असेल, आपण सगळे याच मातीतले, पाण्याचं डबकं असतं, त्या पाण्याच्या डबक्यामध्ये एक काळी कवडी असते आणि ती कवडी ना अशी दिवसभर फिरत राहते, गुणगुण 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 करत त्या डबक्यामध्ये फिरत राहते, तुम्ही पाहिले असेल बऱ्याच जणांनी, इकडे माझी आई कोणतरी मान डोलवते म्हणजे पाहिलेली, हा कारण मी अनुभवली, मी पाहिली,
पाण्याचा डबका असतं त्या डबक्यामध्ये काडी कवडी असते नसेल पाहिल तर पाहून घे जा उद्या सकाळी किंवा काही सुट्टीच्या दिवशी असं जाऊ नका बिना सुटीच तिकडे डबक्याकडे ती कवडी ना ती कवडी मी ज्यावेळेस शेतात जायचो त्यावेळेस बघितली होती त्यावेळेस ती कवडी त्यावेळेस मला वाटायचं की हा एक छोटासा कीटक आहे हा फिरतोय काम करतो मात्र लोकमत पेपरला एक पुरवणी यायची मैत्री नावाची आता पण पडली ती मैत्री नावाची पुरवणी यायची आपल्यावेळेस त्या मैत्री पुरवणीमध्ये मी ते वाचलं की त्या कीटकाला शुद्ध मराठीमध्ये पान निवडी म्हणतात पान निवडी काय म्हणतात पान निवडी पान म्हणजे पाणी निवडी म्हणजे निवडणार मग तो पुरा लेख मी वाचला त्या लेखामध्ये असं लिहिलं होतं की तिला पान निवडी म्हणतात आणि ती जी पान निवडी असते ना ती काय करते दिवसभर तो जो डोह असतो खूप मोठा असतो आणि ती कवडी एवढी असते फक्त बरं का एवढीच छोटीशी असते तो कवडी तो डोह फिल्टर करायचं काम करते फिल्टर डॉक्टर साहेब ती काय करते ती कवडी ना तो एवढा मोठा डोह तो पाण्याचा डोह फिल्टर म्हणजे शुद्ध आपल्याकडे आरो असतं ना तर ते काम ती कवडी करते तो प्राणी करतो त्याला माहिती आहे की हे कुत्र्यांनी मांजरांनी गुरांनी ढोरांनी डुकरांनी घाण केलेलं डबकं मला स्वच्छ करायचं आणि ती कवडी दिवसभर तिच्या नादामध्ये गुणगुण 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 करत फिरत असते मग हा जो समाज रूपी डोह गडूळ झालाय ना होणारे आजार आणि इतर सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला काही थोडक्यात माहिती सांगणार आहे सर्वप्रथम मी आपल्या मंडळाचा मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मला जास्त बोलण्याची सवय नाही पण तरी मी तुमच्यासाठी फक्त आणि आपल्या या परिसरातील सर्वांसाठी मी एक 10 मिनिट फक्त घेणार आहे तुमचे मी बऱ्याच ठिकाणी असे बरेचसे कार्यक्रम बघितले की ज्या ठिकाणी इतर मनोरंजनपर कार्यक्रम भरपूर होतात आणि त्याही पेक्षा वेगळा कार्यक्रम आपण वेगळा ठरवून दिला वेगळा करून दाखवला की जेणेकरून आपल्या या समाजातीलच लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा की जेणेकरून आपल्या परिसरातील लोकांची शैक्षणिक आणि इतर आर्थिक सगळ्याच गोष्टीमुळे त्यांची चांगल्या प्रकारची वृद्धी व्हावी आपल्या या गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला आहेच त्या आशीर्वादाने आपण या तरुण पिढीसाठी खरोखर चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत राहू या माझा एक तास म्हणजे आता मी मला असं वाटलं की आपण काय बोलणार तिथे पण मला वाटलं की आपण 10-15 मिनिट जरी बोललो सर्वांसाठी तर कमीत कमी पुढची ऊसाची पोळी आहे तर ते कमीत कमी चांगल्या प्रकारे घडेल मला असं वाटत होतं आणि या परिसरामध्ये जे राहणारे सर्व लोक आहेत त्यांच्यासाठी त्याचा फायदा होईल यासाठी मी त्यांनी अमोल भोताडे नंतर आपला नवल जाधव यांनी मला खूप आग्रह केला अतुल जाधव की दादा तुम्ही काहीतरी बोला म्हटलं मला बोलण्याची सवय नाही पण तरी सुद्धा मी तुमच्यासाठी नक्की येतो 10 मिनिट का होईना मी बोलेल नक्की आपला विषय जो आहे तो फक्त आजाराविषयी आहे बाकीच्या मार्गदर्शनासाठी आपले सर आहे तिकडे सर त्यांनी तुम्हाला बाकीचे मार्गदर्शन करायचं प्रमुख म्हणजे तेच आहे आपण स्वतःला गरीब कधी म्हणून घ्यायचं नाही हे आधी लक्षात घ्या मी तुमच्यातीलच एक व्यक्ती आहे की जेणेकरून मी तुमच्या सारख्याच घरातून पुढे आलेलो आहे त्याच्यामुळे मला जाणीव आहे त्या गोष्टीची आधी तुम्ही मला माझं आपलं समजून घ्यावं आणि नंतर मग मी तुमची चर्चा करणार आहे की जेणेकरून तुमचे जे आजार आहेत तुमच्या ज्या बाकीच्या काही गोष्टी आहेत आपल्याकडे सर्व प्रकारचे पेशंट येतात तुमचे की लहान बळाशपणे सांगतात काही संकोचतात की जेणेकरून आपल्याला ते सांगू शकत नाही आणि आपण ते काही गोष्टी अशा आहेत की त्या उघडवड बोलू पण शकत नाही म्हणजे जेणेकरून डॉक्टर शिवाय तो पर्याय नसतो आणि मी ते एक तुमचा एक डॉक्टर म्हणून की आपला डॉक्टर म्हणून की माझी पण एक जबाबदारी आहे की मी समाजाचा एक डॉक्टर आहे आणि माझं काम आहे तुमचं जे आजार आहे ते आधी होऊ नये यासाठी काळजी घेणं झाले तर उपचार आम्ही करतोच पण आधी ते होऊ नये यासाठीच आम्ही काळजी घेणार हा एक पहिला उद्देश आमचा असतो आणि झाल्यानंतर मग त्याच्यासाठी काय उपाय योजना असतील किंवा होऊ नये यासाठी आपण काय करायला पाहिजे त्या विषयावर आपण थोडं बोलणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपले जे विषय आहेत की स्वच्छता असते आपल्या परिसरातील आपली वैयक्तिक स्वच्छता आणि आपली घराची स्वच्छता या तीन फक्त तीनच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे आणि मी जे गोष्ट जे सांगणार आहे ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी वावरणाऱ्या समाजामध्ये त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या की मला मी जे सांगितलेल्या गोष्टी आठवायच्या की आपण एखादी वस्तू कुठे टाकतोय का परिसरामध्ये त्याच्याने काही दुर्गंध येणार आहे का त्याच्याने काही आपण समजा महिलावरांकडे जास्त त्यांचं एक कर्तव्य आहे की घरातून एखादी आपण शिड अन्न असतं आपण बाहेर आणल्यानंतर
बाहेर ठेवून देतो, त्याचा वास येतो, दुर्गंध येते, आजाराचं प्रमाण वाढतं. तर ह्या गोष्टी नंतर स्वच्छते बाबतीत झाल्यानंतर आपला परिसर सगळा स्वच्छ कसा राहील, तर याची आपण सर्व तरुणांनी काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून मधून चांगल्या प्रकारचे उपक्रम करून एक 15 दिवसात 2 महिन्यातून स्वच्छता करायला पाहिजे. आणि आपलं म्हणजे जे आहे ग्रामपंचायतीचे कर्मचारी वगैरे सगळ्या गोष्टी ते करत असतात, पण त्यांच्यावर अवलंबून न राहता काही गोष्टी काही सगळ्याच ते करू शकत नाही, आपल्याला पण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही रस्त्यावर येऊन रस्ता घाण टाकत असले आणि ते बिचारे भरणार असले त्याला काही अर्थ नाही, तर जेणेकरून आपणच टाकणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे तेव्हा ते आजार पुढे वाढणार नाही. स्वच्छतेच्या बाबतीत झाल्यानंतर आता वैयक्तिक अशी स्वच्छता की आपण एक लहान मुलांसाठी खूप म्हणजे आवश्यक आहे, रोज आंघोळ करणे आपलं नित्य दैनंदिन असतं ते आपण आंघोळ करायलाच पाहिजे रोज. त्याच्यामध्ये केस कापलेले पाहिजे, आपण नख जे काढायचे असतात लहान बाळामध्ये आपण ते लक्ष घालायला पाहिजे की जेणेकरून आपण स्वतः ते सांभाळू शकत. आपल्याला आपलं आईचं आणि वडिलांचं कर्तव्य आहे की त्यांचे नख कापायला पाहिजे वेळेवर, आणि स्वच्छतेच्या बाबतीत वैयक्तिक त्यांची जेवढी निगा घेता येईल तेवढी काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आजार होणार नाही. आता आपल्या परिसरामध्ये जर इतर आजार जे दिसतात म्हणजे प्रामुख्याने आढळणारे जे आजार असतात, साथीचे आजार जे असतात ना, तर ते आपल्या फक्त काहीतरी थोड्याशा निष्काळजीपणामुळे झाले असतात, म्हणजे आपण आपली काळजी न घेतल्यामुळे, म्हणजे आपण आपली स्वच्छता घरामध्ये प्रत्येक गोष्ट की संडास बाथरूम स्वच्छ पाहिजे, तुम्ही बाहेर स्वच्छ जाणं टाळलं पाहिजे, जेणेकरून बाहेर ते बाकीचे आजार त्याने फैलावणार नाही आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला. सार्वजनिक जे स्वच्छता आहे ती खूप महत्वाची आहे. तीन प्रकारच्या सांगितलं तुम्हाला मी, एक वैयक्तिक, एक घराची स्वच्छता आणि सार्वजनिक, या तीन गोष्टी जर आपण खूप पाळल्या तर ते आजार फैलावणार नाही. दुसरं कारण असं आहे की आपल्या ज्या व्यसनांमुळे होणार आजार आहेत, व्यसनांमुळे म्हणजे तुम्ही सिगारेट गुटखा दारू तंबाखू या गोष्टीमुळे होणारे आजार आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी एखादी गुटखा करून पिचकारी मारतोय ती चुकीची गोष्ट आहे, ते ते सांगतीलच तसं. पण मग आजाराचं प्रमाण म्हणजे त्याने काय होणार आहे, त्याच्याने जे आजार होणार आहेत की तंबाखूमुळे कर्करोग कॅन्सर आता भरपूर प्रमाण वाढलेलं आहे. आता असं पहिले अर्धे राहिले नाही की आता ठराविक लोकांना आजार होतील असं नाही, तुम्ही लहान वयांपासून मोठ्या आबालो दबरांत सगळ्यांना ते आजार होत असतात. त्याच्यामुळे असं काहीच नाही की मला नाही होणार, मी खूप फिट आहे, मी सगळं करतो असं काही नाही, त्यामुळे तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. म्हणजे व्यसनापासून खूप लांब राहिलं पाहिजे. दारूपासून होणारे आजार असतात, लिव्हर सिरोसिस आहे, बाकीचे असायटीस, पोटात पाणी होणे वगैरे भरपूर आजार असतात. आता ते जेव्हा शेवटच्या टप्प्यात येतात आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायला, सुरुवातीला ते खूप व्यसनाधीन झालेले असतात, आणि जेव्हा ते आपल्याकडे येतात तेव्हा खूप म्हणजे खूप पुढे गेलेले असतात, त्यामुळे आपण त्यांना वाचवू नाही शकत. म्हणजे आपल्यातून जे तरुण वर्ग आहे की जेणेकरून त्यांचा पूर्ण घर बर्बाद झाला असं म्हटलं तरी चालेल, कारण त्यांची फॅमिली पूर्ण मला बाई मुलं सगळं त्यांचा कुबडार येतो, आणि आपल्याला मग न्यायला जाणं असतं, त्यांना सांगावं लागतं की बाबा हे असं करायला लागतं. ते आपण नियमित या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.